नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर स्टफ या चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी गणित मराठी माध्यम या पुस्तकातील प्रकरण क्रमांक 11 सांख्यिकी मधील सराव संच 11.2 या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 11.1 तुम्ही अभ्यास केला असेलच, आणि केला नसेल तर सराव संच 11.1 जरूर अभ्यासा. चला तर मग पाहूया सराव संच 11.2. प्रश्न पहिला. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बचत आणि महिला असा आलेख आपल्याला दिलेला आहे. एक्स अक्षावरती महिला आहेत आणि वाय अक्षावरती त्यांनी केलेली बचत आहे. आता ती बचत मार्च आणि एप्रिल महिन्यातील आहे. तर प्रश्न आणि उत्तरे दोन्ही एकाच ठिकाणी, फक्त तुम्हाला ती शोधून लिहायची आहे. पहिला प्रश्न, ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे? आता या ठिकाणी पहा, दोन भाग दिसत आहेत तुम्हाला एका स्तंभामध्ये, म्हणजेच स्तंभाचं विभाजन केलेलं आहे, म्हणजेच ही आकृती विभाजित स्तंभालेखाची आहे. हे पहिल्या प्रश्नाचे उत्तर झाले. दिलेली आकृती विभाजित स्तंभालेखाची आहे. प्रश्न दुसरा, वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे? आता प्रथम वैशाली या ठिकाणी आहे, तर एप्रिल महिन्यातील बचत निळ्या रंगाने दाखवलेली आहे आणि मार्च महिन्यातील बचत या ठिकाणी सफेद रंगाने दाखवलेली आहे. आता मार्च वैशालीची आपल्याला एप्रिल महिन्यातील बचत पाहिजे. आता एप्रिल महिन्यातील बचत किती आहे पहा, इथं आहे. तर ही बचत किती आहे? 600 रुपये आहे. म्हणजे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर झाले, वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत 600 रुपये आहे. तिसरा प्रश्न, सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती? आता या ठिकाणी सरोज आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यातील एकूण बचत विचारली आहे, म्हणजे पूर्ण स्तंभ. आणि हा पूर्ण स्तंभ कुठं आहे? तर 800 ठिकाणी आहे. म्हणजे सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती आहे? 800 रुपये. पुढे, सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे? आता सविताची एकूण बचत किती आहे पहा, सविताची एकूण बचत आहे 1000 रुपये. आणि मेघाची एकूण बचत किती आहे? तर मेघाची एकूण बचत इथं आहे. आता इथं 1 सेंटीमीटर बरोबर 200 घेतले, मेघाची बचत इथं मध्ये आहे, म्हणजेच 400 आणि 600 मध्ये. याचा अर्थ मेघाची बचत किती आहे? तर 500 आहे. म्हणजेच 1000 वजा 500, आणि 1000 वजा 500 म्हणजे किती आले? 500. म्हणजेच सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा 500 रुपयांनी जास्त आहे. पुढचा पाचवा प्रश्न, कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे? आता एप्रिल महिन्यातील बचत पहा, सविताची 600 आहे, सरोजची 400 आहे, वर्षाची पण 400 आहे, मेघाची 200 आहे आणि वैशालीची 600 आहे. म्हणजे सर्वात कमी कोणाची आहे? तर मेघाची. म्हणजेच मेघाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे. हे आपल्याला सर्व पाहण्याची पण गरज नाही. एप्रिल महिन्यातील बचत निळ्या रंगाने दाखवलेली आहे आणि सगळ्यात छोटा स्तंभ निळा कोणाचा दिसतो? तर मेघाचा. म्हणजे मेघाची बचत सर्वात कमी आहे. या पद्धतीने प्रश्न आणि उत्तरे याच ठिकाणी आहेत, फक्त आपल्याला ती शोधून लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 2. एका जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वी ते 8वीमधील मुलांची व मुलींची संख्या खालील सारणीत दिली आहे. यावरून विभाजित स्तंभालेख काढा. प्रमाण दिलेलं आहे, वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी घ्या. आता त्यांनी प्रमाण दिलेलं असेल तर तेच प्रमाण आपण घ्यायचं, आणि त्यांनी दिलेलं नसेल तर अचूक प्रमाण आपण निवडायचं आणि ते घ्यायचं. आता इथं मुले आणि मुली 5वी ते 8वीमधील मुले आणि मुलींची संख्या दिलेली आहे आणि आपल्याला विभाजित स्तंभालेख काढायचा आहे. तर प्रथम आपल्याला काय करावं लागेल? तर त्यांची बेरीज करावी लागेल. एकूण संख्या पहा, 34 अधिक 17, 7 आणि 4 11 1, 7 1 3 1 4 1 5 51, 6 आणि 4 10 0,
दोन आणि दोन चार, चार आणि एक पाच, दोन आणि एक तीन, 20 अधिक 25 45, म्हणजे 5वीचे विद्यार्थी 51, 6वीचे 40, 7वीचे 35 आणि 8वीचे 45. आता प्रथम आपण काय करायचं, तर एक्स आणि वाय अक्ष काढून 51, 40, 35, 45 या मापाचे स्तंभ काढून घ्यायचे. पहा, लक्षात ठेवा, 51, 40, 35 आणि 45. तर आपण पाहूया, या ठिकाणी 5वीचा स्तंभ आपल्याला कितीचा काढायचा आहे, पहा, 51चा. 50च्या वरती एक रेषा आहे, म्हणजे हा 51चा स्तंभ आहे. 6वीचा 40चा बरोबर आहे इथं. 7वीचा पहा 35 आहे, 30 आणि 40च्या मध्यभागी 35 येतील. आणि 8वीचा किती आहे, तर 45, 40 आणि 50च्या मध्ये 45. हे स्तंभ आधी काढून घ्यायचे. आता त्याचं विभाजन आपण नंतर करणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल की अगोदर जी आपण बेरीज केली त्या बेरजेच्या मापाचे स्तंभ आपण काढून घेतले, त्यानंतर आपण काय करणार आहोत, त्यांचं विभाजन करणार आहोत. आता हे विभाजन कसं करायचं पहा, पाठीमागे बघा. 5वीमध्ये मुले 34 आहेत, 6वीमध्ये 26 आहेत, 7वीमध्ये 21 आहेत आणि 8वीमध्ये 25 आहेत. तर आता मुले 5वीची मुले 34 आहेत, बघा 5वीची मुले 34 आहेत. तर आपण मुले खालच्या बाजूला घेऊया. 30च्या पुढे 4 रेषा, 1 सेंटीमीटरवर 10 आहेत, म्हणजे 30च्या पुढे 4 रेषा, म्हणजे 34 झाले. त्यानंतर 6वीची मुलं 26 आहेत, पहा 20च्या पुढे 6 रेषा घेतलेल्या आहेत, 26 मुलं झाली. 7वीची मुले 21 आहेत, 20च्या पुढे 1 रेषा, 21 झाले. आणि 8वीची मुले 25 आहेत, तर 20 आणि 30च्या मध्यभागी 25 येतील. आता मुले आपण घेऊन विभाजन केलं की राहिलेला जो वरचा भाग आहे तो भाग कोणाचा असणार आहे, मुलींचा. या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा, बॉईज म्हणजेच मुले आणि गर्ल्स म्हणजे मुली. तर डार्क ब्लॅक कलरने जे रंगवलेले स्तंभ दिसत आहेत ते मुलांचे आहेत, आणि व्हाईट कलर दिसतोय, सफेद रंग दिसतोय, ते मुलींचे आहेत. तर याप्रमाणे स्तंभालेख, विभाजित स्तंभालेख तुम्हाला काढायचा आहे. पहा, एक अक्षावरती इयत्ता घेतलेल्या आहेत आणि वाय अक्षावरती विद्यार्थी संख्या, कारण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. वाय अक्षावर 1 सेंटीमीटरबरोबर 10 विद्यार्थी घ्या, त्याप्रमाणे वाय अक्षावर 10 विद्यार्थी, 1 सेंटीमीटरबरोबर 10 त्याप्रमाणे विद्यार्थी घेतले. तर या पद्धतीने विभाजित स्तंभालेख आपल्याला काढायचा आहे. म्हणजे काय केले, तुमच्या लक्षात आले असेल, प्रथम यांची बेरीज केली, बेरीज करून बेरीज जेवढी आहे तेवढ्या मापाचे स्तंभ काढले, त्यानंतर मुलांची संख्या दाखवली की राहिलेला स्तंभ काय असतो, मुलींची संख्या. या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. पुढील प्रश्न क्रमांक 3. खालील सारणीत 4 गावामध्ये 2016 आणि 2017 या वर्षात लावलेल्या झाडांच्या संख्या दिल्या आहेत. सारणीतील माहिती विभाजित स्तंभालेखाने दाखवा. सेम प्रश्न आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर प्रथम यांच्या बेरजा करायच्या आहेत. 2016 आणि 2017 ची एकूण बेरीज आपण करणार आहोत. 200 अधिक 150 म्हणजे 350, कर्जतमध्ये 350, 300 अधिक 250 म्हणजे वडगावमध्ये 550, 200 अधिक 250 म्हणजे शिवापूरमध्ये 450, आणि 100 अधिक 150 म्हणजेच खंडाळामध्ये 250 इतकी झाडं लावलेली आहेत. तर विभाजित स्तंभालेख आपण यापूर्वी शिकलो, तर प्रथम आपण काय करणार आहोत, या ठिकाणी ज्या बेरजा आलेल्या आहेत त्या मापाचे स्तंभ आपण काढणार आहोत. आता इथं त्यांनी प्रमाण दिलेलं नाही, तर आपण योग्य ते प्रमाण घेणार आहोत. बघा, वाय अक्षावरती 1 सेंटीमीटरवर 100 ट्री म्हणजे 100 झाडं घेतलेली आहेत, म्हणजे वाय अक्षावर झाडं घेतलेली आहेत. आणि एक्स अक्षावरती कर्जत, वडगाव, शिवापूर आणि खंडाळा ही गावांची नावं घेतलेली आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्यांच्या बेरजांच्या मापांचे स्तंभ काढायचे आहेत. पहा, कर्जतमध्ये एकूण किती होती, 350, तर इथं 350चा स्तंभ काढलेला आहे. वडगावमध्ये 550, 500 आणि 600च्या दरम्यान 550, शिवापूरमध्ये 450, 400 आणि 500च्या दरम्यान 450, तर खंडाळामध्ये 250, 200 आणि 300च्या दरम्यान 250. हे पूर्ण स्तंभ आपण आधी काढून घेतले. आता त्यानंतर विभाजन कसं करायचं आपण पाठीमागच्या प्रश्नामध्ये शिकलेलो आहोत. बघा, विभाजन कसं करायचं, तर या ठिकाणी
आपण बेरजांचे स्तंभ काढून घेतले तर कर्जतमध्ये 150, वडगावमध्ये 250, शिवापूरमध्ये 200 आणि खंडाळामध्ये 100 याप्रमाणे विभाजन करून घ्यायचं. म्हणजे 2016 साली लावलेली झाडे खालच्या बाजूला येतील आणि 2017ची त्याच्या वरच्या बाजूला येतील. पहा या ठिकाणी पहिलं कर्जत. कर्जतमध्ये किती झाडं होती 2016 ला? तर 150. तर या ठिकाणी 150चा स्तंभ काढला म्हणजे राहिलेली 200 झाडं ही कुठली झाली? 2017 सालची झाली. तर वडगावमध्ये 250 झाडं होती 2016 मध्ये, म्हणजे उरलेली झाडं आहेत जी 300 ती कधीची आहेत? 2017ची. त्यानंतर शिवापूरमध्ये 200 झाडं होती 2016 मध्ये, म्हणजे राहिलेली 250 झाडं आहेत 2017 सालची. आणि खंडाळामध्ये 2016 ला 100च झाडं लावली होती, म्हणजे राहिलेली 150 झाडं ही कधीची आहेत? 2017ची. तर याप्रमाणे विभाजन करायचं. आता हा भाग खालचा रंगवलाच पाहिजे असे नाही, तुम्ही अशा तिरप्या रेषा वगैरे सुद्धा मारू शकता. मात्र इथं प्रमाण दाखवत असताना तुम्हाला असेच दाखवावे लागेल, म्हणजे इथं रेषा दाखवावे लागतील. वर रिकामं ठेवलं असेल तर ते रिकामं ठेवावं लागेल. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्तंभ रंगवू शकता किंवा अशा तिरप्या रेषा मारू शकता. म्हणजे दोन स्तंभ वेगवेगळे आपल्याला ओळखता येतील, अशा खुणा तुम्हाला करता येतील. तर या पद्धतीने विभाजित स्तंभालेख काढायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4. आता चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितले पा? खालील सारणीत 3 शहरातील इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली आहे. ही माहिती दर्शवणारा विभाजित स्तंभालेख काढा. आता सायकलने जाणारे, बस किंवा बस व ॲटोने जाणारे आणि पायी जाणारे, पैठण, येवला आणि शहापूर या 3 गावचे विद्यार्थी दिलेले आहेत. तर आपण प्रथम यांची काय करायची? बेरीज करून घ्यायची. पहा बेरीज. या ठिकाणी एकक स्थानी 0 आहे, दशक स्थानी 5 आणि 5 10 ला 0, हातचा 1 राहिला. 1 आणि 7 8, 8 आणि 2 10 ला 0, परत हातचा 1 राहिला. 1 आणि 1 2 आणि 3 5, म्हणजे पैठणचे एकूण विद्यार्थी आहेत 5,000. आता येवला एकक स्थानी 0 आहे, दशक स्थानी ही 0 आहे, शतक स्थानी 5 आणि 5 10 ला 0, हातचा राहिला 1. 1 आणि 1 2 आणि 1 3, 3,000 विद्यार्थी. शहापूर एकक स्थानी 0 आहे, दशक स्थानी इथं 1250 म्हणजे 5 आहे, शतक स्थानी 5 आणि 5 10 आणि 2 12, 12 ला 2, हातचा 1 राहिला. 1 आणि 1 2, 2250 विद्यार्थी आहेत. आता प्रथम आपल्या नियमाप्रमाणे आपण काय करणार आहोत? तर 1 मिनिट, एकूण आपली ही बेरीज आली होती 5,000, दुसरी बेरीज आली होती 3,000 आणि तिसरी बेरीज आली 2250. या पद्धतीने आपण काय करणार आहोत? तर प्रथम 5,000, 3,000 आणि 2250 चे स्तंभ काढणार आहोत. त्यापूर्वी त्याने आपल्याला प्रमाण काय सांगितले पा? वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 500 विद्यार्थी घ्या. म्हणजे आपण वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 500 याप्रमाणे विद्यार्थी घेणार आहोत. तर एक्स अक्षावरती शहरांची नावं पैठण, येवला आणि शहापूर घेणार आहोत. पहा एक्स अक्षावरती पैठण, येवला आणि शहापूर घेतलेला आहे. तर वाय अक्षावर 1 सेमी बरोबर 500 याप्रमाणे 500च्या पटीत 1,000, 1,500, 2,000, 2,500 याप्रमाणे घेतलेलं आहे. आता आपली पैठणची विद्यार्थी संख्या आहे 5,000, म्हणून हा 5,000चा स्तंभ काढला. येवलाची विद्यार्थी संख्या 3,000, म्हणून हा 3,000चा काढला. आणि शहापूरची विद्यार्थी संख्या 2250. आता 2250 कसे काढणार? तर 10 सेमीची किंमत आहे 500, सॉरी 1 सेमीची किंमत आहे 500, म्हणजे 10 मिलीमीटरची किंमत 500 आहे. आणि 10 मिलीमीटरची किंमत 500, म्हणजे 1 मिलीमीटरची किंमत किती झाली? 50 झाली. मग या ठिकाणी 2000 आहेत, म्हणजे 2000च्या वरती किती रेषा येतील? 1 मिलीमीटरची किंमत किती झाली आपली? 50 झाली. म्हणजे त्याच्यावरती किती रेषा घ्याव्या लागतील? 1 मिलीमीटरवर 50. आपल्याला किती घ्यायचे आहेत? तर 250 घ्यायचे आहेत. तर इथे मध्यभागी येईल 2000 आणि 500च्या मध्ये येईल, म्हणजे 5 रेषा येतील. तर 2250 2000 आणि 8,500च्या मध्यभागी घेतलेले आहे. आता आपण काय करणार आहोत? या ठिकाणी आपण आत्तापर्यंत दोनच विभाजन शिकलो, आता 3-3 विभाजन आहेत.
सायकल आहे, बस आणि ॲटो आहे, आणि चालत जाणारे विद्यार्थी आहेत. तर पहा, प्रथम पैठणमधले सायकलने जाणारे विद्यार्थी आहेत 3,250, आणि बस व ॲटोने जाणारे विद्यार्थी आहेत 750. तर आपल्याला प्रथम काय करावं लागेल, 3,250. आता 3,250 म्हणजेच 3,000 आणि 3,500च्या मध्यभागी त्या ठिकाणी 3,250 दाखवले. त्याच्यानंतर वरती किती आहेत, तर 750. आता 750 तर 3,500 250 झाले, आणि वरचे 500 म्हणजे इथंपर्यंत झाले 750. म्हणजे राहिलेले विद्यार्थी किती राहिले, दोन कॉलम राहिले, म्हणजे 1,000 विद्यार्थी आहेत पायी चालत जाणारे. अशा रीतीने पैठणचा स्तंभ कसा आला पहा. आता हे मी पुसते, पैठणचा स्तंभ कसा आला, तर सायकलने जाणारे विद्यार्थी किती आहेत, 3,250. त्यानंतर बस किंवा ऑटोने जाणारे विद्यार्थी होते 750, आणि राहिलेले विद्यार्थी 1,000 होते, ते पायी चालत जाणारे विद्यार्थी होते. आता येवल्याचा स्तंभ, येवल्यामध्ये 1,500 विद्यार्थी सायकलने जातात, 500 विद्यार्थी बस व ऑटोने जातात, आणि चालत 1,000 जातात. पहा, 1,500 विद्यार्थी सायकलने जातात, तर 1,500 या ठिकाणी दाखवलेलं आहे, ते 1,500 विद्यार्थी आहेत ते सायकलने जाणारे. त्यानंतर 500 विद्यार्थी बस व ऑटोने जाणार आहेत, म्हणजे 1,500 अधिक 500 2,000 पर्यंत आले, हे 500 बस व ऑटोने जाणारे, म्हणजे राहिलेले 1,000 विद्यार्थी आहेत पायी चालत जाणारे. त्यानंतरचा आपला तिसरा स्तंभ आहे शहापूरचा. शहापूरमध्ये सायकलने जाणारे 1,250, बस व ऑटोने जाणारे 500, आणि पायी जाणारे सुद्धा 500. तर प्रथम आपण 1,250 दाखवू. पहा, 1,250 म्हणजे 1,000 आणि 1,500च्या मध्यभागी, हे झाले 1,250. त्यानंतर 500 विद्यार्थी आहेत बस व ऑटोने जाणारे, आणि 500 आहेत पायी जाणारे, म्हणजे हे 500 झाले बस व ऑटोने जाणारे, आणि हे 500 झाले पायी जाणारे. अशा प्रकारे 3 वेळा त्याचं विभाजन करता येईल. या प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. तर याला विभाजित स्तंभालेख असं म्हणतात. मग तुम्ही रंग देऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारे काहीही खुणा त्याच्यामध्ये करून दाखवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 11.2 या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.